कॅप्टन चा मेसेज होता तुझ्या बाजार तुझ्या हे बघ गपचूप दाखव ना. अरे कैसन हो भीम भैया. तू भैया तुझा बाप भैया तुझा पूरा खानदान भैया. अरे वो तो हम महाबूम रहा हमरा इंट्रोडक्शन हम खुद देगा. हमरा नाम है दीपक झा. कौन बोला बे. हाँ तो हम का कह रहे थे हमरा नाम है दीपक झा और हमरा सोने का दुकान है. सोने का काय तुम्ही भैया लोग काय तुम्ही सोने का दुकान अशी झोपायची का दुकान असत काय कुठे. ए काका तुला आणलंय तर झालं काय. अरे सोने का म्हणजे झोपायचं. अच्छा ते झोपायचं होय. अरे तुम तो हमारे बिजनेस वा की वाट लगा दोगे. ये देखो हमारा कार्ड भी है. अरे देखो देखो अंग्रेजी में लिखवा है. अंग्रेजी में अरे यो भयो खर चमड़ी है. याचा ना असला दुकान है तो दाबेली ना बरोबर बोलतो. या बघा काय लिहला. चहा चौलर्स एंड सर्व्स. अरे चहा चौलर्स. अरे चहा चौलर्स. चहा याचा जेवलर. माझा नाही येत याचा जेवलर. झा ज्वेलर्स अँड सन्स. ज्वेलर्स. कुछ सोच रहे हो का. हो बाजूला. आपली मराठी भाषा कशी रोमॅन्टिक आहे ना. का रे. बघ ना आपल्या बाळाकडे कसं रोमॅन्स भरलाय. कसा रे. लहानपणी कधी कळलं नाही पण आता विचार केला ना तर सगळं कळतंय. सुरुवात कशी होते. अला का ना. आता मजे काय. उला उपकार. आणि शेवट अम माझ्या बारा गावच्या बारा मुलांनो मी काय म्हणतो. एवढा विचार जर का तुम्ही बाराखडीच्या पेक्षा मुली पटण्याकडे केला असता ना तर तीन सीझनच्या प्रमाणे तीन तीन मुली पटल्या असं समजलं. त्याची मला माझी सीझनल ऑफर दिसते तिथे दिसली. मी आलो तिचा लाभ घेऊन. एक्सक्यूज मी. मी हेल्प यू. मी इथेच राहते. इट्स ओके. ओके यू नो इट्स हार्मफुल. सॉरी. आणि त्या बॅगा द्या इथे. हानिकारक नाही तर काय. तुमच्यासारखी सुंदर मुलगी एवढ्या भरूनच एवढ्या बॅगा घेऊन फिरत होती त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या फ्युचरवर होऊ शकतो. फ्युचरवर. फ्युचरवरच होणार ना. आपलं फ्युचर आपल्या हाताच्या रेषांवरती अवलंबून असतं. बरोबर. बरोबर. आणि एवढ्या बॅगा घेऊन जर तुम्ही फिरलात तर तुमच्या हातांच्या रेषांवर परिणाम होणार म्हणजे इनकेस तुमच्या फ्युचरवर डायरेक्ट. बरोबर. तू तर असा बोलतोय जसं की तुला हँड रिडिंगच येतं. हा म्हणजे मी जरी कुली वाटत असलो तरी मला हँड रिडिंग मला थोडंफार तरी येतं. हो का. घे माझा हात आणि मला सांग माझं भविष्य. तर तुमचं नाव आहे सायली सावंत. बरोबर. प्रेमाने तुम्हाला पारो बोलतात. आणि तुमच्या मोठ्या भावाचं नाव आहे सिद्धेश. आणि तुमचा बॅप कम्प्लीट झाला आणि लवकरच तुम्ही एका कंपनीत कामाला लागणार आहात. बँक असेल ती. बरोबर. तर हे झालं तुमचं प्रेझेंट. आता सांगतो फ्युचर. तुमचा लव्ह मॅरेज होईल आणि तुमच्या आयुष्यात जो मुलगा येईल ना त्याला असं अजिबात आवडणार नाही तुम्ही अशा बॅगा वगैरे घेऊन उन्हात फिरलेलं. आणि त्याचा एब्रॉडला जायचा चान्स आहे. एक मेडा तरी आठवलं मला. हॅलो आई. अगं हां. अरे ते पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्यासाठी प्रोसेसच्यासाठी येणार होते ना ते. काय आलं त्याचं. नाही आले का. हां ठीक आहे ते आल्यावरती सांग मला. चल ठेवतो. हे पासपोर्टचं काय मध्येच. हां म्हणजे ते माझं कंपनीच्या टूरनुसार मला फॉरेनला पाठवत आहेत त्याच्यासाठी जरा पासपोर्ट व्हेरिफिकेशन होतं बस बाकी काय. तुला तर माझं नाव माहिती आहे पण तुझं नाव काय. मायसेल्फ प्रेम. प्रेम पुजारे. आणि मला प्रेमाने तुम्ही प्रेमच बोलू शकता. चल चल मला बॅग दे. चल मी आता जाते. हां मग आपण बोलू फोनवर. ठीक आहे. चल बाय. अरे होईलो. असं वाटलं सेटिंग आवडलं की नाही. बोललास का.
अरे थांब हात दे. तर तुमच्या फ्युचर गर्लफ्रेंडला पटवण्याच्यासाठी भविष्यवाणीचा वापर करायला हात रेड करतो असं बोलून ॲपीवरती तिची जी माहिती वाचलेली असेल ती तिला सांगायची. काय होणार माहिती आहे, तिला वाटणार की तुम्हाला हँडरायटिंग येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर भविष्य सांगतो असं बोलून स्वतःची माहिती सांगून टाकायची. मुलगी फ्लॅट आणि काय पाहिजे, काय वाजवणार का ती बघ. तिचं नाव आहे सलोनी महाजन आणि माझ्या मते तिला तुमच्या मदतीची गरज आहे. जा आणि पटवा, मस्त चान्स आहे. मी जाणार हम जाते ना भैया मार घेणार. कुछ हो गया है का? हाँ वो जरा चेन निकल गई थी. चेन? अरे वो तो हमरी भी निकलती है पर हम ऐसे बैठ कर नहीं लगाते हैं. लाइए हम कर देते, लाइए. वो का है ना, वो हो जाता है, दो मिनट का काम है ये. लो हुई गवा. थैंक यू, मैं कब से ट्राई कर रही थी, हो नहीं रहा था. थैंक यू का है? अरे आपके हाथ गंदे हो गए, आइए हम साफ कर देते. कुछ नहीं, मैं बाद में कर दूंगी. आपका नाम ऐसे शुरू होता है? अब आप ये मत कहना, आपको हैंड रीडिंग भी आती है. अरे ये तो हमारा खानदानी पैसा है. हमारे बुजुर्ग है ना, यही तो काम किया करते थे. पर उनके पास होता था वो तोता हमारे पास नहीं है, इसलिए हम सिर्फ हैंड रीडिंग ही करते हैं. हाँ तो आप मेरा नाम बता रहे थे. आपका नाम जो है वो है सलोनी, और आप लोने के मार्फत मीठी हो. देखिए आपके जिंदगी में एक लड़का आएगा जो बनारस में रहने वाला होगा. वो शादी के बाद आपको दुबई में लेके जाएगा. दुबई में होगा उसका बहुत बड़ा बंगला. बंगले के सामने होंगे हरे भरे पेड़. उन पेड़ों के बीच में होगा एक बड़ा सा स्विमिंग पूल, और उस स्विमिंग पूल का पानी होगा लाल. कुछ भी, पानी तो नीला होता है. हम कह रहे हैं ना लाल होगा. नीला होगा. लाल होगा. नीला. लाल. नीला होगा. देखना चाहते हो? कह रहे हैं ना लाल होगा. हलकट भैया चलनी की तुन. ये आजकाल भैया लोग पण घ्यायला लागलेत ना आपला काय सल्ला. तुमच्या कुठच्याही भैया मित्राला जर मुली पटवायचे सल्ले घ्यायचे असतील तर आमचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुमच्याकडे काही मुली पटवण्याच्या ट्रिक असतील तर आम्हाला त्या कमेंट करा. अगर आपको हमारे साथ काम करना है तो नीचे दी गई लिंक में मेल कर दीजिए. आणि मग त्यानंतर करा सबस्क्राइब करा. सबस्क्राइब. सबस्क्राइब. भयानो सबस्क्राइब करा. ए मालवणचा खाजा भीम तुला डायलॉग दिलाय. डायलॉग त्यांचा ते बोलतायत ना का मध्ये मध्ये बोलतो. उचल उचल उचल. बंद करा, बंद करतो.